महाराष्ट्राच्या विधानसभेत नेते मंडळींची नवी इनिंग सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर पुन्हा विराजमान झाले. कामकाज सुरू झालं आणि मग एक एक करत नेते मंडळींची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली. या पिक्चरमध्ये फडणवीस होते, शिंदेंनी तुफान डायलॉगबाजी केली, त्यावर विरोधकांनीही उत्तरं दिली आणि आजचा शो जबरदस्त रंगला. पाहूयात आजच्या राजकीय शोलेमध्ये हाच फर्स्ट डे फर्स्ट शो. अध्यक्ष महोदय, आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आला. डर नाही त्याला, नाही डर. उसका नाम राहुल नार्वेकर. आठवले साहेबांची माझी युती झाली. आता तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं, आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा. किती लक्ष आहे बघा माझ्यावर. मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली. जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलन करायचं असेल अध्यक्ष, मलाच तर हे काही बरोबर. तर हा होता ट्रेलर. आता पिक्चर सुरू करूया. निमित्त होतं राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर पुन्हा बसवण्याचं. राहुल नार्वेकर स्थानापन्न झाले आणि मग सुरू झाली अभिनंदनपर भाषण. पहिला मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा. पुन्हा मुख्यमंत्री झालेले फडणवीस पुन्हा येईनचा पाढा काही दिवस विसरत नाहीये. अध्यक्ष महोदय, आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. एक अध्यक्षांची दुसरी हातोटी अशी आहे की ते दोन्हीकडचा आवाज ऐकतात, डावीकडचाही ऐकतात आणि उजवीकडचाही ऐकतात, आणि डावीकडचा देखील चांगल्या प्रकारे ऐकतात. त्यामुळे मला असं वाटतं की याही वेळी अध्यक्षांवर ती जबाबदारी आहे. डावीकडचा आवाज हा जास्त सूक्ष्मतेने आपल्याला ऐकावा लागणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ओळी ऐकून सभागृहाप्रमाणे तुम्हाला देखील रामदास आठवलेंची आठवण येईल. काही लोकांनी तर वकील तर आले, पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर, काही त्यातले प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते, काही कुठले कुठले होते, काही भोंगे होते, सगळ्यांनीच आरोप केले. आणि तरीसुद्धा आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरला नाही. म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर. कर नाही त्याला नाही डर. उसका नाम राहुल नार्वेकर. कोणी असो, सत्ताधीश असो वा विरोधी पक्ष, योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष. आठवले साहेबांची माझी युती झाली. आता राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष झाले. ही कुणाची कृपा? फडणवीसांची? नाही. अमित शहांची? नाही. नरेंद्र मोदींची? नाही. अहो, हे तर नाना भाऊंचाच उपकार. नाना भाऊ, तुमचेही विशेष आभार आहेत. तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत, 13-14 वर्षाने माझ्यापेक्षा लहान आहेत, पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले. म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली. अरे, सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको. सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. सत्ताधाऱ्यांचे हे उद्गार ऐकून नानांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य क्षणार्धात नाराजीत बदललं. कारण आकडा 208
एकनाथ शिंदेंनी 208 आकडा किती वेळा उच्चारलाय हे नाना पटोलेंनी मनात नक्कीच मोजून ठेवलं असेल. जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव, बघा बाळासाहेब थोरा पृथ्वीराज बाबा गेले नाही दिसत. नाना वाचले 208 कोण 1000 मतांनी निवडून येतो, कोण 1 लाखांनी येतो निवडून. तुम्ही याचा कसं 208 येतो, 208 येतो 208. शिंदेंना उत्तर देताना नाना पटोलेंची नाराजी लपू शकली नाही. मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली. अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो, तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात. लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते. अध्यक्ष महाराज, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही. आता नंबर होता दादांचा, उपमुख्यमंत्री अजित दादांचा. सध्या ईव्हीएम वरून थोरले पवार सरकारला धारेवर धरतायत. त्यांना उत्तर देण्याची संधी अजित पवारांनी विशेष अधिवेशनात साधली. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42.5% मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती. 0.6% फरक होता, 0.5% आतच. तरी देखील आमच्या जागा किती आल्या, आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या. आम्ही रडत नाही बसलो, ठीक आहे, जनतेचा कौल आहे. तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं. आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा. अजितदादांच्या राष्ट्रवादीचा सतत ज्यांच्यावर डोळा आहे ते जयंत पाटील बोलायला उभे राहिले. इथेही अजितदादांचं आपल्याकडे किती बारीक लक्ष आहे ही गोष्ट जयंत पाटलांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय. सभागृहात झालेल्या या डायलॉग बाजीनंतर जयंत पाटलांना सभागृहाबाहेर थेट ऑफर मिळाली. आणि जयंत पाटील साहेबांना मी जितका ओळखतो, मी हीच ती वेळ, हीच ती योग्य वेळ. मागे एक जागा खाली होती आणि मी हॅशटॅग रामकृष्ण हरी आता कार्यकाळ संपलाय, आता देवगिरी हेच आपलं प्रेरणास्थान असावं अशा प्रकारचं ते विधान आहे. आणि मला विश्वास आहे की त्या विधानाचा जो मी आज ट्विट केलं आहे ते तुम्हाला लवकर अंमलात आलेलं दिसेल. जयंत पाटील साहेबांसारखे एक सिनियर व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक वर्ष अर्थसंकल्प मांडलेला आहे, अनेक वर्ष इरिगेशन सांभाळले, ग्रामविकास सांभाळले, असा नेता जर मला माहीत नाही योग्य वेळी योग्य निर्णय ह्या टॅगलाईनखाली महायुतीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल, चांगलं वाटेल. सर्वात तरुण आमदार रोहित पाटलांची विधानसभेत भाषण करण्याची ही पहिलीच वेळ. देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांनी नामदेवांच्या अभंगाचा आधार घेतला. देवाभाऊंसाठी उच्चारलेल्या ओळींमधल्या अमृता या शब्दानं सभागृहाचं लक्ष वेधलं. आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. फडणवीस साहेब, एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा. आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीनं घेतलं गेलेलं आहे. अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्त्व होतं आणि आजही. अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल. आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, सन्माननीय सदस्य असतील,
यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. बहुमताचा ठराव मंजूर झाल्यानंतरचा हा फर्स्ट डे फर्स्ट शो सर्वपक्षीय नेत्यांच्या डायलॉग बाजीनं सुपर डुपर हिट ठरला. आता हा शो पाहताना बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर बऱ्याच मंडळींना काहीतरी मिस केल्याचं फिलिंग नक्कीच आलं असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.